मुंबईच्या चुनाभट्टीमधील गोळीबार प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. गँगमधील जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळते. तर या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर एका लहान मुलीसह चार जण गंभीर जखमी आहेत. कृष्णा सोनारवाडकर माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत. कृष्णा, या गोळीबार प्रकरणी चार आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे. सुमित, आपण पाहतो की मुंबई पोलिसांनी या सगळ्या गोळीबार प्रकरणानंतर 9 टीम स्थापन केलेल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू होता, आरोपींचा शोध सुरू होता. आणि आता चुनाभट्टी पोलिसांनी रात्री उशिरा 4 जणांना ताब्यात घेतलं होतं आणि त्यांच्यावरती आता अटकेची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे. आजच या सर्व आरोपींना कोर्टात सुद्धा हजर करण्यात येणार आहे. मात्र आपण पाहतो की चुनाभट्टीच्या परिसरामध्ये सुमित येरुणकर हा जो इथला स्थानिक गुंडा होता त्याच्यावरती गोळीबार झालेला होता आणि एकाच गँगमध्ये काम करणारी ही लोकं होती. मात्र काही वैयक्तिक कारणास्तव किंवा वेगवेगळ्या कारणास्तव त्यांच्यामध्ये वाद झाले आणि त्यानंतर त्यांनी गँग सोडलेली होती आणि त्यानंतर हा गोळीबाराचा जो काही प्रकार आहे तो घडलेला होता. सुमित येरुणकर याचा या गोळीबार प्रकरणामध्ये जागीच मृत्यू झाला तर इतर 3 जण जे आहेत ते गंभीर स्वरूपाने जखमी झालेले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र या सगळ्या गोळीबार प्रकरणानंतर दुपारच्या वेळेला हा गोळीबार घडल्यामुळे मुंबई पोलिसांनी गंभीरतेने हे प्रकरण घेतलेलं होतं आणि तातडीनं वेगवेगळ्या टीम स्थापन केल्या आणि त्यानंतर तपासाला सुरुवात केलेली होती. रात्री उशिरापर्यंत चुनाभट्टी पोलिसांची, त्याचबरोबर या परिमंडळाच्या कक्षेत येणारे जे पोलीस स्थानक आहेत तिथल्या वेगवेगळ्या टीम या सगळ्या प्रकरणाचा तपास करत होत्या आणि जवळपास 9 टीमच्या माध्यमातून हा सगळा तपास सुरू होता. आणि आता आपण पाहतो की एकूण 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे आणि आजच त्यांना कोर्टात हजर करून त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी सुद्धा करण्यात येईल. मात्र वैयक्तिक हे वाद होते गँगमधले आणि त्यांच्या वादामुळेच हा गोळीबाराचा प्रकार जो आहे तो घडल्याच असल्याचं आतापर्यंत बोललं जात आहे. मात्र गोळीबार करण्याची वेळ नेमकी कोणत्या कारणामुळे आली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. थोड्याच वेळामध्ये आरोपींना कोर्टात नेलं जाईल आणि त्यानंतर ही सगळी काय कारवाई होते हे आपण पाहणार आहोत. पोलिसांकडून रिमांडची मागणी केली जाणार आहे, त्यामुळे रिमांड मागताना पोलीस कोणते मुद्दे कोर्टासमोर ठेवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. सुमित येरुणकर याचा मृत्यू झालेला आहे आणि इतर जे लोक जखमी झालेले आहेत त्या जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी कृष्णा.